आम्ही पाहू जर लोकभावना दडपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही एकत्रित आवाज उठवून आता आवाज घुमणार ना. आता पार्लमेंटमध्ये मोदी शहांचा आवाज नाही चालणार, 240 इंडिया खासदारांचा आवाज चालणार. काल मुख्यमंत्र्यांनी सकाळी भोंगा वाजवणाऱ्यांना बांबू लावला पाहिजे, एक अशा पद्धतीचं अप्रत्यक्षपणे टीका आपल्यावरती केली. करू द्या ना, करू द्या. सध्याचे मुख्यमंत्री हे घटनाबाह्य आहेत, बेकायदेशीर आहेत, हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. तरीही हे सरकार निर्लज्जपणे महाराष्ट्राचा बोकांडी मोदी आणि शहांनी बसवला आहे. बांबू खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांचा लागलेला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून जो बांबू घातलेला आहे तो बांबू अजून निघालेला नाही आहे. तो काढण्याचे ते प्रयत्न करत आहेत, त्याच्यामुळे त्यांना स्वप्नसुद्धा बांबू बांबू दिसतो, एवढा आतमध्ये गेलेला आहे तो बांबू. आणि विधानसभेला हा बांबू आरपार जाईल हे लिहून घ्या. आणि ह्याच बांबूचे फटके या सगळ्या गद्दारांना, लोक रस्त्या रस्त्यावर मारतील, त्यांनी आता बांबूची त्यांना आठवण झालीच आहे. या बांबूचे खूप बाय प्रॉडक्ट्स आहेत असं म्हणतात ते, बरं का? आता या सगळ्या बाय प्रॉडक्टचे प्रयोग त्यांच्यावरती होणार आहेत. ऑलरेडी एक बांबू जो घेतलेला आहे गेलेला लोकसभेला, तो कसा काढावा, ऑपरेशन करून काढावा की खेचून काढावा फडणवीसांनी, हा की मोदी शाह त्यांना बांबू घालतायत, तर या आता बांबूवरती ते आता अभ्यास करतील. आणि कदाचित त्यांना बांबूवरती अभ्यासावरती एखादी डिग्री मिळू शकते बोगस.